गतिज नियम, गणितीय उदाहरणे। प्रश्न क्रमांक तिसरा ई। बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 ग्रॅम असून ती 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने 90 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते। सुरुवातीला फळी विरामावस्थेत आहे, पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात। बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळीच्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा। तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला सम्यक अक्षतेच्या सिद्धांताचा उपयोग करायचा आहे, त्या समीकरणाचा उपयोग करायचा आहे। यासाठी अगोदर प्रश्नात जी माहिती दिलेली आहे ती सर्वप्रथम लिहून काढायची। या ठिकाणी बंदुकीची गोळी जिचं वस्तुमान 10 ग्रॅम आहे, ज्याला आपण M1 कन्सिडर करणार आणि तिचा सुरुवातीचा वेग जो आहे तो U1 कन्सिडर करणार। तर M1 वस्तुमान 10 ग्रॅम आहे, त्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आणि U1 सुरुवातीचा वेग जो आहे 1.5 मीटर प्रति सेकंद। ही बंदुकीची गोळी 90 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते। 90 ग्रॅम हे लाकडी फळीचं वस्तुमान, ज्याला आपण M2 कन्सिडर करणार आणि याला देखील किलोग्रॅममध्ये रूपांतर करून घ्यायचं। आज सुरुवातीला लाकडी फळी ही विरामावस्थेत असल्यामुळे U2ची जी किंमत आहे ती आपल्याला 0 मीटर प्रति सेकंद घ्यावी लागणार आहे। विरामावस्थेत असल्यामुळे सुरुवातीचा वेग हा 0 राहणार, परंतु गोळी जेव्हा मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात। जेव्हा ही 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने येणारी गोळी लाकडी ठोकळ्यात घुसते, त्यावेळेस लाकडी ठोकळा आणि त्याचबरोबर बंदुकीची गोळी या दोघांची जी अंतिम गती असते ती समान असते। म्हणजे V1 बंदुकीची गोळी आणि V2 लाकडी ठोकळ्याची गोळी या दोघांसाठी आपण एकच कन्सिडर करणार, ते म्हणजे V। मग बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळीच्या वेगाने गतिमान होते तो वेग आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच V ची किंमत काढायची आहे। आता या ठिकाणी सोल्युशन बघा। दिलेली माहिती, बंदुकीच्या गोळीचे वस्तुमान M1 10 ग्रॅम बरोबर 10 × 10⁻³ -3 किलोग्रॅम। बंदुकीच्या गोळीचा सुरुवातीचा वेग U1 1.5 मीटर प्रति सेकंद। लाकडी फळीचे जे वस्तुमान आहे M2 90 ग्रॅम, त्यालासुद्धा आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करणार, 90 × 10⁻³ -3 किलोग्रॅम। U2ची किंमत या ठिकाणी 0 मीटर प्रति सेकंद। या ठिकाणी V1 आणि V2 ज्यावेळेस गोळी ही 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने लाकडी ठोकळ्यामध्ये घुसते, त्यावेळेस दोघांची अंतिम गती ही सारखी असते, म्हणून V1 व V2 बरोबर या ठिकाणी V आहे, म्हणजे एकच आपण V लिहिणार। संवेग अक्षतेच्या सिद्धांतानुसार M1 V1 प्लस M2 V2 बरोबर M1 U1 प्लस M2 U2। तर या ठिकाणी V1 आणि V2साठी फक्त एकच V आपण लिहिणार आहोत, त्याच्यामुळे V या ठिकाणी कॉमन काढायचं आहे। राहतं काय, M1 प्लस M2 इंटू V। M1 U1 प्लस M2 U2 ज्या किमती आपण घेतलेल्या आहेत, माहितीमध्ये दिलेल्या आहेत, त्या सगळ्या लिहून काढायच्या। M1ची किंमत 10 × 10⁻³ -3 प्लस M2ची किंमत 90 × 10⁻³ -3 ब्रॅकेट क्लोज करायचा V। M1ची किंमत 10 × 10⁻³ -3, U1ची किंमत 1.5 प्लस M2ची किंमत आहे 10 × 10⁻³ -3 गुणिले U2ची किंमत लाकडी ठोकळ्याच्या सुरुवातीचा वेग आहे 0। या ठिकाणी 10 + 90 = 100 गुणिले 10⁻³ -3 इंटू V इज इक्वल टू 10 × 10⁻³ -3 गुणिले 1.5ची किंमत जी आहे 15 × 10⁻³ -3 प्लस या दोघांचा जो गुणाकार आहे तो 0 राहील। तर 15 × 10⁻³ -3 हा जो V आणि 100 × 10⁻³ -3 दोघेही गुणाकारामध्ये आहे, त्यामुळे ही किंमत इथे गेल्यावर भागाकारात होईल। तर 15 × 10⁻³ -3 भागिले 100 × 10⁻³ -3 हे कॅन्सल होईल। राहतं काय, तर 15 × 100 तर 15/100 तर हे 2 0 काढण्यासाठी आपण पॉईंट इथे देणार आहोत 0.15। तर या ठिकाणी दोघांची जी अंतिम गती आहे 0.15 मीटर प्रति सेकंद एवढी राहील। त्यानंतर पुढचं उदाहरण, एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहतो, नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते, तर सरासरी चाल काय असेल?
दिलेली माहिती, पहिल्या 40 सेकंदामध्ये व्यक्ती 100 मीटर अंतर जाते, दुसऱ्या 40 सेकंदामध्ये 80 मीटर अंतर जाते आणि तिसऱ्या 20 सेकंदामध्ये ती 45 मीटर अंतर जाते. तर त्या व्यक्तीची सरासरी चाल आपल्याला काढायची आहे. तर चालबरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. कापलेले एकूण अंतर म्हटल्यानंतर या अंतराची बेरीज घ्यायची आहे. S1 + S2 + S3 / T1 + T2 + T3. तर किमती ठेवून द्यायच्या 100 + 80 + 45 / 40 + 40 + 20. तर 100, 80 आणि 45 याची बेरीज 225 येते. 40 + 40 + 20 याची बेरीज 100 येते. तर चालबरोबर 2.25 मीटर प्रति सेकंद. 225 जर आपण 100 भागाकार केला तर हे 0 कट करण्यासाठी आपण इथे वरती 2 डिजिटनंतर 1 पॉईंट आपण 1 दशांश या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे चाल जी आहे 2.25 मीटर प्रति सेकंद. व्यक्तीची सरासरी चाल 2.25 मीटर प्रति सेकंद असेल. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपले गतीचे नियम या प्रकरणातील पूर्ण गणितीय उदाहरणे संपलेली आहेत.